ರಿಂಕು ಹಾಗೂ ಚಿನ್ಮಯ್ ಇವರ ಮೇಕಪ್ ಈ ಚಲನಚಿತ್ರ ಫೆಬ್ರವರಿ 7ರಂದು ಪ್ರೇಕ್ಷಕರ ಭೇಟಿಗೆ ಬರುವುದಿದ್ದು ರಿಂಕು ಹಾಗೂ ಚಿನ್ಮಯ್ ಅವರು ಸೋಲಾಪುರದಲ್ಲಿ ಪ್ರಮೋಷನ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. काही महिन्यांपूर्वी मेकअप या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर झळकलं आणि सर्वत्र त्याची चर्चा सुरू झाली. यात रिंकूची 2 रूपं होती, त्यामुळे तिचा डबल रोल आहे का असं सगळ्यांना वाटत होतं. बरोबर पाहता हा मेकअप फक्त चेहऱ्याचा दिसत असला तरी यात मेकअपचे अनेक पैलू उलगडणार आहेत. या मेकअप चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रिंकू आणि चिन्मय वालचंद कॉलेजमध्ये आले होते. यावेळी रिंकूने सैराट आणि मेकअप या चित्रपटातील काही डायलॉग म्हणून दाखवले. आर्चीच्या डायलॉगने तरुणांनी एकच जल्लोष केला. चिन्मयने मेकअप या चित्रपटातील काही अनुभव सांगितले. गणेश पंडित लिखित दिग्दर्शित या चित्रपटाचे रिंकू राजगुरू आणि चिन्मय उदगीरकर यांच्या व्यतिरिक्त प्रतीक्षा लोणकर, स्वाती बोवलेकर, तेजपाल वाघ यांच्याही भूमिका आहेत. सुजय रॉय यांची कथा असलेला हा चित्रपट 7 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मेकअप म्हणजे सगळ्यांना वाटतं पहिल्यांदा की चेहऱ्यावरचा मेकअप याबाबत काय आहे का, तर असं नसून अंतर्मनाचा मेकअप आहे, परिस्थितीचा मेकअप आहे. स्वतःचा मेकअप करत आपण जगत राहतो आणि पुढे जात राहतो, पण आपल्याला ते लक्षातच येत नाही. आणि पूर्वी याच्यामध्ये मेकअप आर्टिस्ट आहे, तिला मेकअप आर्टिस्ट व्हायचं ब्युटी पार्लरचं नव्हे तर फिल्ममध्ये तिला चेहऱ्याबद्दल हा प्रकार खूप आवडतो आणि ती खूप बिनधास्त मनमोकळी वाटेल तशी जगणारी संवेदनाशील आणि हट्टी पोरगी. तिला जे करायचं आहे ना तेच ती करते. आणि अलीकडे काय झालं ना आपल्यात की पुढच्याला वाटतं की मी असं वागावं किंवा मी असं करावं म्हणून मी तशी वागायला लागते, पण आपण विसरलो की आपल्याला काय आवडतं किंवा आपल्याला काय करायचं हे अलीकडे विसरत चालले होते. ती कुणाचा विचार न करता तशी राहणारी मुलगी आहे आणि हा पूर्ण अपोजिट पोरगा आहे. त्याला शिकवलंय म्हणून त्याला आता डॉक्टर व्हायचं आहे, तो फोकस्ड आहे त्याच्या कामावरती. शहरातल्या लोकांसारखे कपडे घालायचे का, त्यांच्यासारखे दारू वगैरे प्यायची का, किंवा त्या पार्ट्या वगैरे करायच्या का, मग ते करणं चुकीचं आहे का बरोबर आहे असे अनेक प्रश्न असतात. तर पूर्वी जी आहे ती अशा प्रतिनिधित्व करते, पण सगळ्यात महत्वाचं म्हणणं हिचं वेगळं पण हेच आहे की ते शहराच्या त्या फ्लोमध्ये ती वाहून जात नाही. ती या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त स्वतःच्या आनंदासाठी करते, कारण ती फुल ऑफ लाईफ आहे, मजा मस्ती करणारी आहे, ती खूप छान आयुष्य जगणारी आहे, ती डिप्रेशनचा शिकार नाहीये, ती फ्रस्ट्रेशनचा शिकार नाही. त्यामुळे तिच्याकडे बघताना सगळ्यांना असं वाटतं की अरे एखादी मुलगी आत्ताच्या या स्पीडमध्ये जेव्हा की सगळे लोक फ्रस्ट्रेशनकडे चाललेले आहेत इतकी सॉर्टेड, इतकी छान, इतकी आनंदी, इतकी उत्साहवर्धक कशी असू शकते. आणि मग त्याच्यावरती सगळेजण एक प्रेमाचं कांडूळ करून उभे राहतात. त्यांना ही मूवी सगळ्यांना आपल्या आयुष्यामध्ये हवी, मग तिचे आई वडील पण आहेत, तिच्या आयुष्यामध्ये येणारे मित्रमैत्रिणी पण आहेत, अशी सगळ्यांच्या आपका तारा असते. कारण तिने आपली चौकट सांभाळून स्वतःला न गमवता, स्वतःवरचं प्रेम कमी न करता, सेल्फ लव्ह न गमवता, या सगळ्या गोष्टी आपल्या कुटुंबाच्या चौकटीत राहून संस्कार निष्कर्ष सगळ्या मर्यादेमध्ये राहून या सगळ्या गोष्टी